मित्रांनो, आपण यूट्यूब व्हिडिओज बनवतो तेव्हा आपण सबस्क्रायबर गेन करण्यासाठी किंवा थोडक्यात सबस्क्रायबर अटेन्शनसाठी बऱ्याच अशा ट्रिक्स वापरतो. त्यापैकी एक आहे ते म्हणजे सबस्क्रायबरचं बटन. आता आपल्याला कस्टम सबस्क्राईब स्टिकर व्हिडिओजवर यूज करायचे असतील तर ते पहिले आपल्याला ॲज अ ग्रीन स्क्रीन व्हिडिओज म्हणून डाउनलोड करून घ्यावे लागतात आणि मग ते क्रोमा इफेक्टमध्ये एडिट करून यूज करायचे असतात. कन्फ्युजिंग वाटतंय मित्रांनो, हे अजिबात कठीण किंवा किचकट नाही आहे, खूप इझी स्टेप्स आहेत. आता हे ग्रीन स्क्रीन सबस्क्राईब बटन कसं डाउनलोड करायचं, एडिट कसं करायचं, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो कोणतीही स्टेप्स मिस न करता हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी अक्षय सुनील जोशी, मराठी क्रिएटर, या आपल्या टेक्नॉलॉजिकल चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, सबस्क्राईब बटन जे की आपण कस्टमाईज करू शकतो ते कसे डाउनलोड करायचे याचे सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करेन, किंवा माझ्याकडे कॉपीराईट फ्री सबस्क्राईब बटन किंवा स्टिकर्सचे व्हिडिओ टेम्पलेट असतील तर ते मी अपलोड करेन आणि त्याची डाउनलोड लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे कस्टमायझेशन कसं करायचं. मित्रांनो, येथे स्क्रीनवर पाहता हा ग्रीन स्क्रीन सबस्क्राईब बटनचा व्हिडिओ मी डाउनलोड केला आहे. तुम्हाला माहितीच आहे मी माझे व्हिडिओज आहेत ते इनशॉट या ॲप्लिकेशनवरून एडिट करतो. आता जेव्हा पण आपण व्हिडिओ बनवून एडिट करू तेव्हा स्पेसिफिक ठिकाणी, आता समजा ह्या व्हिडिओवर येथे सबस्क्राईबचं बटन मला हवं आहे तर तिथे PIPचा ऑप्शन आहे, तिथून तो सबस्क्राईब बटनवाला व्हिडिओ इथे ॲड करणार आहे. आता हा असा ॲड झाल्यावर हा व्हिडिओ येतो ह्या पद्धतीनं दिसेल. हे ग्रीन स्क्रीन काढायचं आहे त्यासाठी आपल्याला क्रोमावर जाऊन क्लिक करायचं आणि पॉइंटरने स्क्रीनचा कलर आहे तो सिलेक्ट करायचा अँड देअर वी गो. फक्त हे सबस्क्राईब बटनच राहिलं. आता हे बटन आपल्याला कस्टमाइज करायचं आहे, त्यासाठी काय करायचं, परत लेफ्ट साईडला स्वाईप करून PIPचं ऑप्शन आहे त्यावरून चॅनलचा लोगो सिलेक्ट करायचा आहे आणि सबस्क्राईब बटनला नीट सेट होईल असा तो ॲडजस्ट करायचा आहे आणि नंतर खाली आपल्याला चॅनलचं नाव टाकायचं आहे. झालं कस्टमायझेशन. मित्रांनो, कस्टमायझेशनचं हे एक उदाहरण होतं टेम्पलेटप्रमाणे एडिटिंग बदलेल. आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे जसं टेम्पलेट आहे त्या पद्धतीनं आपण ते नाव लोगो असं ॲड करायचं आहे म्हणजे नीट ॲट्रॅक्टिव्ह वाटेल. नाहीतर इथे आता सर्क्युलर टेम्पलेट आहे आणि तुम्ही स्क्वेअरवालं लोगो टाकलात तर ते अजिबात चांगलं वाटणार नाही. सो एडिटिंग करताना ह्या बेसिक गोष्टींची खबरदारी आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आय होप ह्या इझी स्टेप्स तुम्हाला समजल्या असतील. तर सबस्क्राईब बटन कस्टमाईज करण्यासाठीचे कॉपीराईट ग्रीन स्क्रीन व्हिडिओ टेम्पलेट लवकरच मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सो माझे व्हिडिओज नक्की लाईक करा, शेअर करा. इनशॉट ॲप्लिकेशनवर एडिटिंग करताना कोणताही डाऊट आला तरी खाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.